नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता पुन्हा एकदा भाजपवरती टीका केली आहे. गेल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी भाजपवरती केली. दरम्यान सध्या राजकारणाची पातळी घसरत चालली असून राजकारणातील प्रदूषण संपवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. राजकारणातील हे प्रदूषण संपवणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. तर शिर्डी दौऱ्यावरती असताना त्यांनी भाजपवरती केलेली ही टीका. राजकारणातलं प्रदूषण संपवायचंय असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि अर्थातच भाजपला उद्देशून शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केलं की राजकारणाची पातळी ही फार खालावली आहे आणि राजकारणातलं प्रदूषण सुद्धा आपल्याला लवकर संपवायचंय असं नाव न घेता भाजपवरती शिर्डी दौऱ्यावरती असताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवरती केलेली टीका. गेल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं, त्याचसोबत राजकारणामध्ये सुद्धा प्रदूषण वाढत चाललंय आणि हे लवकरच संपवू असं आदित्य ठाकरे म्हणाले. जे काही आता राजकारण बघत आहोत, राजकीय एक जे काही सगळीकडेच परिस्थिती बघत आहोत, देशभरात असेल, आपल्या राज्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, जे दोन तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या, कुठेतरी मागच्या सरकारमध्ये जे काही प्रदूषण झालेलं, आज तर आपण प्रदूषण मुक्ततेचंच काम करत आहोत, बरोबर ना? ते काय आपण नवीन यंत्रणा इथे बसवलेली आहे, इथेनॉलचा प्लांट बसवत आहोत, झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो की खूप कमी लोक असे करतात, पण या मुळा कारखान्यांनी खरोखर झिरो लिक्विड डिस्चार्ज करत आहोत. स्टॅक पण जो आहे त्याच्यात जे काही प्रदूषण मुक्ततेचं काम करायचं आहे, इन्सिनरेटर आहे, बॉयलर लावलेला आहे, तसंच काम आपण सगळे सोबत मिळून राजकारणात पण करत आहोत. जी काही प्रदूषण होतं ह्या महाराष्ट्रात ते आपण दूर ठेवलेलं आहे. आता प्रदूषण ह्याचं नाव घ्यायचं नसतं, तुम्ही सांगा प्रदूषण म्हणजे काय. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न हे सुरूच असतात, मग आरोप प्रत्यारोप सुरू असतात, घाणेडं काहीतरी राजकारण करायचं, कोणावर घाणेडे आरोप करायचे असतात, राजकीय पातळी रोज खालती कशी जाईल ही जणू काही त्यांनी जबाबदारी घेतलेली महाराष्ट्रात आणि असे आरोप करत असतात, असं कार त्यांचं कार्य चालू असतं. तर शिर्डीमध्ये आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य आणि त्यांनी थेट भाजपवरतीच टीका केली आहे, कारण राजकारणातलं प्रदूषण वाढत चाललंय आणि हे प्रदूषण संपवणार असल्याचं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून. शिर्डीमध्ये राजकारणाची पातळी घसरलेली आहे हे देखील त्यांनी नमूद केलं आणि राजकारणातलं प्रदूषण संपवणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या शिवसैनिकांना आवाहन देखील केलंय आणि भाजपवरती नाव न घेता टीका केली आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेले फोनलाईनवरती. प्रशांत, महाविकास आघाडीनं भाजपला सत्तेमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ज्या काही हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि जरी सगळं अलबेल असल्याचं बोललं जात असलं तरी भाजप विरोधात तर सगळेजण एकवटताना दिसत आहेत का? खरं तर हाच कळीचा मुद्दा आहे, आणखी नेमक्या मुद्द्याला जो स्पर्श केलाय म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे निवडणूक पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय, पण भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये येता येऊ नये याकरता म्हणून सगळेजण कसे एकत्रित आहे हे त्याच्यातनं दिसून येत आहे. म्हणजे शिवडीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं, आणखीन शिवसैनिकांना आवाहन करतानाच की गेल्या सरकारमध्ये जे प्रदूषण होतं आणि राजकारणातलं प्रदूषण सुद्धा आपल्याला संपवायचं आहे, आणखीन ते आपण संपवणार, म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे की चिथावून शिवसैनिकांना एका वेळेस देत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारे कोणती कसं काढता येईल, भारतीय जनता पक्षावर कसे शरसंधान करता येईल, या अशाच प्रकारची स्पष्ट भूमिका ही शिवसेनेची दिसते आणि महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक जण म्हणजे की मुलं हो खरंच लगेच लागलीच नेते कसे सुरू होतात याच्याच दिसून येत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये अंतर्गत बेबनाव जरी असेल तरी आपल्याला सरकार सत्तेत टिकवून ठेवायचं आहे, राज्य महाविकास आघाडी चालवणार, आणखी सगळ्यात मोठा विरोध कोण असेल तर भाजप, तर भाजपला कशाप्रकारे वीज पकडता येईल, भाजपवर कशाप्रकारे टीका करता येईल, भाजपला कशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला टॉन्टिंग करता येईल, हे सगळं सरसकट चाललंय हे दिसतंय. राज पातळी ही खरोखर अशा लेवलला जात
खेदजनक आहे श्वेता जी। प्रशांत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतले नेते हे कोणती संधी सोडत नाहीयेत एकतर भाजपवरती टीका करण्याची आणि तोंडसुख घेण्याची। संधी साधूपणा काय म्हणता येईल हा आजकाल महाराष्ट्रामध्ये असलेल्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। कोणताच राजकीय पक्ष आता नाहीये की जो मिळालेल्या संधीचा उपयोग करत नाहीये आणि महाविकास आघाडीचे नेते तर एकाच वेळेस म्हणजे की राष्ट्रवादीला कोणी बोललं की काँग्रेस आणखीन शिवसेना लगेच तलवारी काढतात, शिवसेनेला कोणी बोललं किंवा शिव कोणत्या नेत्याने वक्तव्य केलं की लगेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोडीला येतात आणि या सगळ्यांचा अजेंडा एकाच दिसतोय की तिघं मिळून एकत्र आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये कायम कसं राहील आणखीन भाजपावर कशी टीका करता येईल मग मुद्दा कोणताही असो आणि याचमुळे की महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी ही खरोखर कुठे चालली आहे हा प्रश्न नक्कीच येतो। महाविकास आघाडी सरकार एका कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला कोणतीच पकडण्याची एकही संधी सोडत नाहीये। हा संधी साधूपणा म्हणायचा का खऱ्या अर्थाने राजकारणाची पातळी घसरत चालली आहे म्हणायचं का खऱ्या अर्थाने सत्ता राखण्यासाठी म्हणून सत्ता कारण म्हणून म्हणायचं हे सगळेच प्रश्न आता अनुत्तरित आहे श्वेता। बिलकुल आणि सगळ्या महानगरपालिका निवडणुकांच्या या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य येत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि आदित्य ठाकरेंनी हे केलेलं वक्तव्य सुद्धा त्याचाच एक भाग म्हणता येईल। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राजकारणातलं प्रदूषण लवकर संपवायचंय असं आदित्य ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं। तर मुंबई पालिका निवडणुकीसाठी सुद्धा भाजपला दूर ठेवत पुन्हा बीएमसीचं सत्तासोपान हे आपल्या हाती खेचून आणण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हाताशी धरत नवी रणनीती आखली जाते। या लढाईची सर्व सूत्र दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घेतली आहेत आणि त्याच व्यूहरचनेचा पाया म्हणून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एक कानमंत्र दिलाय। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र लढून भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी एकत्रित यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं। आपापसात नंतर भांडू पण आधी भाजपला संपवू असा मंत्रच उद्धव ठाकरेंनी दिलाय। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र काम करावं। काँग्रेस शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत येत्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे का? त्यावेळेची परिस्थिती बघून त्या भागात काय जी परिस्थिती त्या परिस्थितीच्या प्रमाणे निर्णय तिन्ही पक्ष घेतील असं आम्हाला वाटतं। तर आता भाजपविरोधात महाविकास आघाडीनं मोड बांधलेली आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घेऊन एक कानमंत्र दिला आहे ते म्हणजे आपापसातली भांडणं किंवा आपापसात आपण नंतर भांडू मात्र सध्या एक जे महत्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे ते म्हणजे भाजपला संपवू असा मंत्र उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। कानमंत्र म्हणता येईल आणि एकूणच या संदर्भात आपण भाजपचे आमदार राम कदम यांच्याशी बोलूयात। राम कदम स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आता भाजप विरोधात महाविकास आघाडी मोड बांधतीये काहीही करून सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ज्या क्षणापासून हे तीन पक्ष सत्तेत आले या शिवरायांच्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? फक्त आणि फक्त वसुली वसुली आणि वसुली। म्हणजे मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना ही गोष्ट वेगळी की महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर स्वतंत्र म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस मुहूर्तमेढ महाराष्ट्राची रोवली गेली त्या क्षणापासून आजपर्यंत महाराष्ट्रानं कधी असे मुख्यमंत्री पाहिले नाहीत की जे दोन दोन वर्ष मंत्रालयात जात नाहीत। त्या मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना काय दिसतं? कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा फक्त आणि फक्त कमिशनखोरी वसुलीबाजी आणि भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आहकार माजलाय। म्हणजे सगळी डेव्हलपमेंटची कामं ठप्प आहेत आणि मागच्या सरकारमध्ये प्रदूषण होतं असं जे शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे तर मागच्या सरकारमध्ये शिवसेना नव्हती का? शिवसेना प्रदूषण पसरत होती का? तर त्याच्यामुळे विधान करत असताना निदान आपण त्यावेळेस सरकारमध्ये होतो याचं तरी भान शिवसेना नेत्यांना असलं पाहिजे। दोन वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला काय दिलं? कोरोनाच्या काळामध्ये तडफडून लोकांचे मृत्यू झाले। म्हणजे आमची श्रद्धा आहे आस्था आहे त्या देवाला सुद्धा तुम्ही कुलपाच्या आत ठेवलं आणि ते आता आम्हाला शिकवायला निघालेत।
हे तीन पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतात, यांनी जनतेला फसवलंय. जनतेनं ज्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिलं तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिलं आणि ह्यांच्यावर जाऊन या सत्ता स्थापन करतात. जे स्वर्गीय संस्थापक बाळासाहेबांचा शब्द पाळत नाहीत. बाळासाहेब स्वतः म्हणाले होते की ज्यावेळेस काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझा पक्ष बंद करीन. जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं ऐकत नाहीत, त्यांच्या विचारावर चालत नाहीत, ज्यांनी हिंदुत्व सोडून दिलं, जे देवी देवतांना शिव्या घातल्या तरी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, तर त्यांनी भाजपला शिकवू नये. सत्ता लोकांचं भलं करण्यासाठी असते, स्वतःचं घर चालवण्यासाठी नसते. दुर्दैवानं सत्तेचा उपयोग हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखे हे तीन पक्ष करतायत हे दुर्दैव आहे. राम कदम, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमची प्रतिक्रिया दिलीत आणि सध्या महाविकास आघाडीची जी रणनीती आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, आपली जी काही भांडणं असतील ते आपण नंतर आपसात न भांडू, मात्र सध्या जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सत्तेपासून भाजपला दूर ठेवणं आणि हाच एक कानमंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, त्यावरती राम कदम बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतला वाद काही थांबता थांबत नाहीये आणि मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी ट्विटरवरून केलाय. राणेंच्या दाव्यानुसार मातोश्रीवरील ज्या चार जणांना ईडीची नोटीस मिळेल ते कोण असतील याबद्दल चर्चा सुरू आहे आणि या नेत्यांबद्दल नारायण राणे स्वतः सांगतील की मग नोटीस मिळाल्यानंतर त्याची नावं समोर येतील असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान काल ठाकरेंवरती केलेल्या आरोपांनंतर आज नारायण राणे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नारायण राणे यावेळी अनेक नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा देखील आहे. 11:30 राणेंची पत्रकार परिषद आहे. आधी नारायण राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आणि त्यानंतर काही महत्वाचे खुलासे आणि काही गौप्यस्फोट नारायण राणे आजच्या पत्रकार परिषदेतून करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा देखील आहेत. त्यामुळे आता नारायण राणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होईल 11:30. ज्या पद्धतीने राणे साहेब सांगताय की मातोश्रीवर चार लोकांना ईडीच्या नोटीस तयार आहे, हे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा धंदा आता चालणार नाही. मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, एमएलएचे नेते असतील, कोणी केंद्रीय यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तर आम्ही घाबरणार नाही. आम्ही ठरवलेलं आहे की यांच्याशी लढायचं आहे आणि या प्रकारे जे सगळ्यांना भीती निर्माण करण्याचा उद्योग करत आहे त्यांना कळलं पाहिजे की कोणी असा घाबरत नाही. तर यावरती नवाब मलिकांनी दिलेली प्रतिक्रिया, तर अशा पत्रकार परिषदांना आणि आरोपांना आम्ही घाबरत नाही असं नवाब मलिक म्हणाले. मात्र राणेंनी जे काही ट्विट केलेलं होतं त्यावरून आधी एक खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर आता पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय, त्यामुळे काय आता गौप्यस्फोट करतात. मातोश्रीवरच्या चार जणांचा असा उल्लेख त्यांनी केला की ज्यांना ईडीची नोटीस मिळेल आणि त्यामुळे मातोश्रीवरचे ते चौघे जण कोण याच्या चर्चा तर राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेतच, मात्र त्याच संदर्भात आता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे त्यांची नावं आज सांगतात की मग ईडीच्या नोटीस आल्यानंतरच ती नावं कळतील आपल्याला, हे मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळेच आज राणे आपल्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. आज किल्ले शिवनेरीवरती आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते आणि यावेळी उपस्थित असलेल्या एकानं मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली. यावेळी अजित पवारांनी, मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का, असा संतप्त प्रतिप्रश्नच भर सभेत केला. एक मिनिट एकदा तुम्हाला मी बोलून दिलं, एक मिनिट
मी मगाशी तुम्हाला बोलून दिलं सारखं सारखं बोलायचं आहे एक मिनिट त्याच्या ही भाषा आहे तुम्ही काही कुणाची सुपारी घेऊन आलाय का आता मी बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील आम्ही मराठीचे पक्षच आहोत आम्हाला काय अभिनंदन आहे का आमच्या जातीचा समाजाचा शेवटी सगळ्या राज्याचं नेतृत्व शिवाजी काय शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली ही गोष्ट भावनिक करून आम्ही काही कमी पडणार आम्हाला कळत नाही याच्यामध्ये इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता अशा पद्धतीनं बाळासाहेब आपण नियम केला अशा पद्धतीनं ठराव झाला 288 आमदारांनी ठराव केला एक मतांनी केला आणखी इतरही महत्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा ब्रेक नंतर स्वागत आज शिवजयंती आणि त्यानिमित्तानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊयात आणि असुरी शक्तीचा निपात करण्याची ताकद आणि ते पौरुष या सामान्य माणसामध्ये छत्रपतींनी तयार केलं आणि त्या पौरुषामुळेच आमचे छोटे छोटे मावळे गरीब आमचे मावळे शेतकरी शेतमजूर बाला बलुतेदार असे आमचे मावळे छोट्या संख्येनं देखील हजारो हजारोच्या लाखा लाखाच्या फौजांवर त्या ठिकाणी भारी पडले आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी खरं म्हणजे औरंगजेबाची अशी अवस्था झाली की एक दिवस औरंगजेबाने आपल्या सेनापतीला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही का परास्त करू शकत नाही क्या है शिवाजी में हम क्यों उनको पराजित नहीं कर सकते त्यावेळी त्यांच्या सेनापतींनी सांगितलं की महाराज आपल्याकडे मोठं सैन्य आहे सेनापती आहे वेगवेगळ्या देशातून आले आहे अरबस्थानातनं फलक बुखारातनं तजाकिस्तान अफगाणिस्तान बलुचिस्तान उझबेकिस्तान या सगळ्या भागातले मोठे मोठे सेनापती आणि सैनिक आपल्याकडे आहेत घोडे आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे जे लढतायत ते इनामाकरता लढतायत ते पगाराकरता लढतायत ते तुमचे नोकर म्हणून लढतायत आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे लढतायत त्यांना माहिती आहे की आम्हाला स्वतःकरता लढायचं नाही आहे आम्ही देव देश आणि धर्माकरता लढतो आहे आम्ही अशा राजाकरता लढतो आहे की ज्या राजाला स्वतःकरता काही नको आहे जो खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी आहे तो या ठिकाणी राजा असला तरी योगी आहे तो केवळ रयतेकरता लढतो आहे केवळ रयतेच्या मुक्तीकरता लढतो आहे आणि म्हणून ते मावळे थकतही नाही ते झुकतही नाही ते विकतही नाही ते लढत राहतात आणि आपल्याला त्या ठिकाणी पराजित करतात हे जे पौरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत केलं होतं आज तेच पौरुष आपल्याला पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्याकरता नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्याकरता आहे आणि म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा हा भगव्याचा अलख तुम्ही जो जागृत केलाय हा भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातले छत्रपती जागृत करतील आमच्या रक्तातला छत्रपतींचा अंश जो आहे तो पुन्हा एकदा स्फुल्लिंग त्या ठिकाणी पावेल आणि त्या माध्यमातून अन्यायाच्या विरुद्ध लढत न्यायाचं राज्य स्थापन करण्याकरता आणि गरिबांना आणि वंचितांना न्याय देण्याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू एवढीच प्रतिज्ञा आज आपण सगळे मिळून करूया या कार्यक्रमाकरता ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्यांचं अभिनंदन करतो आमचे सगळे डॉक्टर्स आता या ठिकाणी होते त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय शिवराय ठाण्यामध्ये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने. आणि ते थेट जाऊयात नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. छत्रपती शिवरायांना वंदन करून आता नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होते. 11:30 वेळ देण्यात आली आणि त्यानुसार आता लगेचच पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि सोबत नितेश राणे सुद्धा आहेत. आणि आज नारायण राणे काय बोलणार, कोणाकोणावरती प्रहार करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आज शिवजयंती, त्यानिमित्तानं शिवरायांना वंदन करून ते आता पत्रकार परिषदेला सुरुवात करतायत. ही थेट दृश्य सोबत नितेश राणे सुद्धा आहेत या पत्रकार परिषदेमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेमध्ये काय गौप्य स्फोट करतात थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. सगळ्यांना उत्सुकता होती. मी काल दिल्लीला होतो, बऱ्याच जणांचे फोन आले की तुमच्या घराला नोटीस मिळाली आहे घराबद्दल, त्यासंबंधी बाईक हवा आहे, बोलायचं आहे, असे अनेक जणांचे मला फोन आल्यामुळे मी उलट तुमच्या समोर यावं आणि जे काय वास्तववादी चित्र आहे ते तुम्हाला सांगावं. या घरात मी 17 सप्टेंबर 2009 साली आलो. जवळपास 13-14 वर्ष आज झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. देशात जगात त्यांचं नाव आहे असे नामांकित आर्किटेक्टने ही इमारत बांधली. आणि ही इमारत बांधल्यानंतर 1991 डीसी रूल प्रमाणे ही इमारत बांधण्यात आली आणि पजेशन देण्यात आलं. ऑक्युपेशन सर्टिफिकेट, बीसीसी बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी महानगरपालिकेने दिलेल्या होत्या. एकही गोष्ट मी अपूर्ण न ठेवता 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही, 1 इंचही, कारण का आवश्यकताच नाही. आम्ही या घरात माझे 2 मुलगे, त्यांच्या पत्नी आणि मी 6 जण आणि 2 छोटे, 8 माणसं फक्त आम्ही राहतो. त्यामुळे अधिक बांधकाम करावं. इथे कोणताही व्यवसाय, हॉटेल, अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. आजूबाजूला विचारा, सगळ्यांना विचारा, काही संबंध नाही. 100% आणि 100% कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून, मेन म्हणजे मातोश्री करून, काही लोकांना सांगणं करून तक्रार करायला लावण्याचं काम केलं. कॉर्पोरेशन त्यांच्याकडे आहे, सातत्याने 2015-16-17 तक्रारी करायच्या. महानगरपालिका सगळे प्लॅन बघायचे आणि सांगायचे काही इनलिगल नाही आणि त्याला उत्तरही पाठवायचे.
हा दुष्टपणा माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत। मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच। त्यांनी मातोश्री एक दुरुस्त केली, मातोश्री पार्ट टू बांधली, आम्ही काय म्हणालो? बीजेपी आणि शिवसेना सत्ता असताना पार्ट टूचं बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं, आम्ही नाही कधी प्रेसला सांगितलं। त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत, पण मी असला कोणाच्या घरावर, कोणाच्या नोकरीवर ह्या गोष्टी कधी केल्या नाही। आणि नितेश एक ट्विट वाचून दाखवेल, मला कॉपी द्या। आता हे केली, हा प्रदीप भालेकर काय करतो तो? तक्रारी करायचं काम करतो। त्याने ट्विट केलेलं मी वाचून दाखवतो, म्हणजे कशा वृत्तीच्या आहेत। राजकीय सूडबुद्धी, चांगलं पाहावणं नाही, दुष्टबुद्धी ही असूनही कोणाची। भाजपा खासदार नारायण राणे यांच्या जूच्या बंगल्याविरोधात, संपत्तीविरोधात हायकोर्ट आणि ईडीकडे याचिका दाखल करण्यास खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, त्या आमदार होते आता मंत्री आहेत, आमदार वैभव नाईक यांनीच मला पुढे केले होते। त्यानंतर मी तुरुंगात अडकल्यानंतर या लोकांनी मला ओळखण्याससुद्धा नकार दिला। हे बघा, हे तीन जण, हे माझं नाही आहे। हा ट्विट आता मी काढला, आणि हा स्वतः मला एकदा येऊन भेटला, मी म्हटलं मला या तुमच्या लपड्यात पडायचं नाही, तू आमची तक्रार केली ना, शेवटी तक्रार करणार आहे सिंधुदुर्गातला। हे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, हे कोकणातले आमच्या सिंधुदुर्गातले, आणि सिंधुदुर्गातलाच माणूस, बाकी मुंबईतील एकही माणूस तक्रार केली नाही। सिंधुदुर्गातल्याच लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारे तक्रारीचा करण्याचं सातत्य ठेवलं। चांगलं पाहत, एकाने येऊन कधी अभिनंदन, छान हा छान घर बांधलं, कोणी बोलला नाही याच्यापैकी। याची सुरुवात साहेब असताना, शिवसेनेत असताना मी या घराची सुरुवात केली। प्लॉट साहेब हयात असताना मी घेतला, आणि तेव्हा सांगितलं साहेब मी जूला घर करतोय, अभिनंदन केलं, छान। आणि साहेब हयात असते तर ते पहिल्या प्रवेशाला 100% आले असते। पण हे अशा सूडबुद्धीचे लोक आज सत्तेवर आहेत, दुर्दैव या महाराष्ट्राचं। आज माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यांना अभिवादन करतो मी। आणि छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात अशी वृत्ती असलेल्या कपट कारस्थान करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता महाराज ठेवू नका, एवढीच त्यांना माझी प्रार्थना आहे। आमच्याकडे पण काय माहिती आहे ना, या मुंबईत महाराष्ट्रात काय घटना घडल्या। 8 जूनला दिशा साले यांची बलात्कार करून हत्या झाली, सांगितलं आत्महत्या केली, का करेल ती आत्महत्या? एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती, जबरदस्ती बोलवलं, तिचा तो मित्र रोहन रे राय राय रोहन राय, आणि त्यानंतर ती तिला थांबायच सांगत, ती थांबली नाही, घरी निघाली। त्यानंतर कोण होते, कोण पोलीस प्रोटेक्शन कोणाला होतं, तिच्यावर बलात्कार असताना बाहेर प्रोटेक्शन कोणाचं होतं, सालियांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही का? 7 महिन्यात यायला पाहिजे, 7 महिन्यात यायला, अजून का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची ते रजिस्टर त्या दिवसाची 8 जूनची पानं का नाहीत? कोणी फाडली? कोणाला इंटरेस्ट होता? आणि त्यानंतर
दिशा सालियन, सुशांत सिंह याला जेव्हा कळलं तो कुठेतरी बोलला मी इनको छोडूंगा नाही। मग ते आई लोक घरी गेले त्याच्या आणि घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियनवरून आणि त्यात बिचाऱ्याची हत्या करण्यात आली। तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले, सीसीटीव्ही गायब कसे झाली? तारीख 13 जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते, पहिले होते लोक सांगतात सोसायटीची। ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले याची चौकशी होणार। त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे, ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघड करतील सगळं। हा महाराष्ट्र अशा रीतीने बलात्कार करायचे, ठार मारायचं, आपलं ऐकलं नाही त्याला? चांगल्या कलावंतांना मुंबईत येतात देशभरचे कलावंत, कला क्षेत्रात चांगली संधी आहे म्हणून, आणि अशा एक तरुण कलाकाराची हत्या करली। कोणी केली, काय केली, मला एक जुना इतिहास आठवतो, अशा काही हत्यांना आरोपी नाही सापडले खरे। 120 प्लॅनर नाही, नितेश राणे प्लॅनर कशाने मारला, पेपर कटिंगने। कधी सांगितलं ऑगस्ट महिन्यात, त्या आत्ता महिना कोणता, आणि त्यासाठी प्लॅन पेपर कटिंग मारायला एवढे दिवस प्लॅन करतो ते नितेशने सांगितल्यावर। मग आता मला सांगा, रमेश मोरेची हत्या कोणी केली, का केली, त्याची कोणाशी दुश्मनीच नव्हती? आता मी ऐकतो रोज टीव्हीवर कोणते हे येतात ते काय म्हणतात माहिती सांगतात ना, ते वेगवेगळ्या स्टेटमेंट अनालिसिसवाले करतात। त्यात रमेश मोरे, जयंत जाधव का झाले, जयंत जाधव तो बिचारा कोणाच्यात नाही, तो व्यावसायिक, का हत्या झाली का माहीत नाही आम्हाला, कोणी समजू नये असं, पण आम्ही एक काढलं नाही, अजून खोलात जाईन हे जर बंद। स्वतः मुख्यमंत्री वार्डमध्ये फोन करतो, कॉन्ट्रॅक्ट फोन जातात, काय कसली दुश्मनी, घ्या ना, मला काय हरकत नाही, मी शरण येणाऱ्यापैकी नाही आहे। मला सांगावं असं वाटतं, मी मराठा आहे, आमचे मार्गदर्शक दैवत इथे आहे, आम्हाला राजकारण कोणी शिकू नये, आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही, मारणार नाही, कोणा घराचं घर दुष्ट बुद्धीने तक्रार करणार नाही, स्वतः बोलत नाही। आणि चिंपाट कोण खासदार आहे, त्या काय विकासाचं काय बोलत नाही, म्हणा महाराष्ट्रात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, दर 2 वर्षामध्ये दरडोई उत्पन्न किती वाढलं, पाणी आले सांगा ना, म्हणा कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, बोला केवढे प्रकार चालले आहेत, बेकारी, मराठी माणसासाठी शिवसेना, मराठी माणूस उद्ध्वस्त आला, मुंबईतून तडीपार झाला, 66 साली शिवसेना मराठी माणूस मुंबईत किती ना, आज किती, काय पद 2.5-2.25 वर्षात काय केलं मराठी माणसाच्या, तरुणांच्या पोटापाण्याचं काय केलं, इंडस्ट्री आणली, उद्योगधंदे रोजगार दिला नाही, फक्त राजकारण। आणि हे राजकीय काय बोलू नये, विकासाचं बोलू नये, कायदा सुव्यवस्था बोलू नये, आणि म्हणून असे विषय काढायचा राणेंचा बघला, आणि आमची मीडिया
काय राणेचं घर येऊन विचारा आणि मग बातमी द्या. काय सांगा मला प्लॅन तुम्हा माझ्या आर्किटेक्ट पण इथे बोलून ठेवलंय मी. म्हटलं मग काय हो तर 100% एक मिनिट हा. मी पहिलाच आर्किटेक्ट त्याला नाही माझ्या 1% पण हे नको. आता तुम्ही मला सांगा आम्ही 8 माणसासाठी एवढी मोठी इमारत असताना अजून काय वाढवणार, कशाला वाढवणार, कोणत्या कामासाठी वाढवणार. पण असंही असूनही त्या यांनी अशा प्रकारे शिवसेनेचा कारभार चाललाय, वापरण्याचा चाललाय. आता या 2.25 वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं, त्यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळालं, याची आज ना उद्या तर चर्चा होईल. आणि शिवसैनिक हे सगळं बघताय, दर्शन नाही, भेटणं नाही, काय नाही, काय आहे महाराष्ट्रात. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरा व्यक्ती असतो तर पदावर राहिला नसता, दिला असता राजीनामा. आता उभं राहायला पण 2-2 माणसं लागतात. ह्या महाराष्ट्रात असं कधी कोणावर पाळी आली नाही, आली नाही असं राजकारण नव्हतं. हे सुडाचं राजकारण बंद करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घ्यायचं असेल, त्यांच्या नावावर धंदाच केला, नाव घ्यायचं असेल तर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी काम करा. ही दुष्ट बुद्धी संपवा. मराठी माणसाला वसवा बसवा, त्याला घर अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी काहीतरी करा. नुसते बोलणं आणि ते पण काय व्हर्च्युअर याच्यावर, याच्या पलीकडे नाही. मंत्र्यालयात जात नाही मुख्यमंत्री, कॅबिनेटला जात नाही मुख्यमंत्री, सभागृहात जात नाही मुख्यमंत्री. वा असाही मुख्यमंत्री झाला, इतिहासात एक नोंद होईल. हेच त्यांचं काम आहे आणि हेच कर्तृत्व आहे. गुणवत्ता पात्रता नसतानाही मी 2.25 वर्ष काढली ही बाळासाहेबांची पुण्याई. हे एवढं सोडलं तर बाकी काही नाही. साहेब असे नव्हते, नाही आम्हाला घडवलं त्यांनी. आनंद वाटायचा आमच्याकडे पाहिल्यावर त्यांना, अरे वा काय करतोयस. रंगशारदाचं एक भाषण तुम्ही असाल तर आठवा, ते अर्थ विचारावर मी जी भाषणं केली त्याची पुस्तकाचं प्रकाशन होतं. आणि साहेब माझ्याबद्दल बोलले तर ते त्यांना मातोश्रीला पाठवा, ते पण होते बसलेले. साहेबांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला आवडायच्या. आणि ते तिथे भोसरे बसतात, या लोकांना भोसरे बसतात. असोत, आजच्या दिवशी एवढं बस झालं. पुढे पाहू काय होतं ते. महानगरपालिकेला मी तुमच्याद्वारे सांगतो, माझ्या बाजूला एक इकडे हॉटेल आहे, असंच 9-1 माळ्याचं असेल. CRZ त्यांना, मी तर CRZ सगळ्यापर्यंत घेतल्या. ती पण इमारत बघा, या जू बांद्राच्या इमारती बघा, त्या आधी चेक करा. या मुंबईत कायदेशीर काय, बेकायदेशीर काय आपल्या इमारतीचं, ओपन पेस, खिडक्या, विंडो, अमुक तम हे बा. आणि मग आमच्या इकडे या. काय जर इथे काय कमी जास्त असेल, काय असेल, आम्ही बसलो आहे ना. त्यासाठी वार्डचे अधिकारी येतात, काय नोटीस, अरे काय लावलंय, काय कोण आहे. असू दे, चांगल्या आठवणी मिळतात आणि जबाबदारी आमची वाढती आहे. असो, मी समर्थ आहे, माझा संपला नाही, मी समर्थ आहे. उत्तर द्यायला बोला. तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही कारवाई होते, म्हणजे 2 दिवसापूर्वी मी आता बोललो नाही, सुडाचीच आहे, म्याव म्यावची एक आहे ती. याला त्रास झाला म्याव म्याव. आता म्याव म्याव कोण आहे माहीत नाही. वाघ गेले आणि मांजरं कशी आली ते कळलं नाही मला. स्वतःला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजाने का असे झाले मला कळलं नाही. पण नितेश एक कलाकार बनतो याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढला ते आनंद वाटला मला, कलावंत उमगला. अरे ते मी बोललो ना, आता हे आता ह्या ज्या हे आहेत ना,
सगळे प्रॉपर्टीबद्दल मी याची योग्य माहिती पोचवली आहे. अरे भुजबळ आत गेले 2.5 वर्ष, सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहे. सीए दोघांचा एकच आहे जे कर्म केलं त्यांनी. मी डिटेलमध्ये, मला आणि माझी एवढी माहिती कोण आहे. मी इन्कम टॅक्सला पण 13 वर्ष होतो. दोन वर्ष आमच्या घराला 12 वर्ष उलटली, 12 वर्ष गेली. दोन वर्ष उमट एक सांग, मर्डर केस कधी संपत नाही. फाईल क्लोज झाली, ओपन करता येते. मर्डर केस पचवता येत नाही कोणालाही, कळलं ना. या प्रकरणात आणखी काही समोर येईल ना, ते तुम्हाला कळेल ना. जे सीबीआय समोर सांगायचं ते तुमच्याकडे सांगून फायदा नाही, त्यांच्या थ्रू तुम्हाला कळेल ना. हे बघा, तुम्ही काय विचार, मला कळतं ना. मी मंत्री आहे, हे तुम्ही मला सांगायची गरज नाही कुठे पुरावे द्यायचे, कुठे काय सांगायचं. माझ्याकडे माहिती आहे जी मी सांगितली मीडिया, ते पुरावे कुठे सादर करायचं, मी काय करत. तुम्ही माझे मार्गदर्शक नाही, वकीलही नाही, नाही मला उत्तर द्यायचं नाही. मी आहे ना सेंटरचे, कॅबिनेटमध्ये आहे ना. मला तिथे काय जाईल पुरावे देऊ, देईन ना द्यायचे द्यावा. अहो मी जाहीरपणे बोललो, मीडियाला सांगितलं, याचा अर्थ काय असल्याशिवाय का. आता मी तुम्हाला भुजबळचं उदाहरण दिलं, तुमच्या एवढंही लक्षात येत नाही. सेम सीआय बोलतो, सेम ऑफेन्स आहे बोलतो, अजून काय पाहिजे. भुजबळ 2.5 वर्ष सेम प्रकरणात गेले, मग हे का नाही गेले. हा ते कारण विकास अमुक तमुक लोकांनी विचारू नये. शेतकरी त्रस्त आहेत, नोकऱ्या नाही आहेत, बेकार झाले कोरोनामुळे. कोरोनात देशातील अन्य राज्यापेक्षा 1.5 लाखापेक्षा जास्त लोक इथे गेली. आणि कर्तृत्ववान की आम्ही फार का हाताळलं, पण 1.5 लाख गेल्याची खंत नाही आला. या नेत्यांचं माझी म्हणून नाव घेऊ नका, जवळपास पण नाही, 5% मोजावं तेवढं पण नाही आहे. यातल्या कोणालाही धरून उभं राहावं लागलं नाही आणि मुख्यमंत्री हाताळालं. समर्थ होते स्वतःच्या पायावर उभे राहायला, म्हणून समर्थ महाराष्ट्र यशवंतरावपासून सर्वांनी घडवायचा प्रयत्न केला. मी एक तुमच्यासाठी नाही, बाकीच्यांसाठी पण आहे. नारेकर उत्तर नाही, मी जे काय ते काय मी सांगितलं ते कोण होते ते मी महत्व देत नाही त्यांना. हा हो सर, विचारा विचारा. त्यानंतर म्हणजे त्यांनी काही केलं तर मी काय बोलायचं नाही. मिठाईचा बुडा मातोश्रीला पाठवू का. त्यांनी काही केलं तरी नोटीस माझ्या घरावर मी ऑफिशियली एवढं करू. आणि मी मेहनत करतो, मी व्यवसायिक आहे पहिल्यापासून. नुसतं राजकारणात भाषणं करत ह्याला त्याला चवताळून ह्यांच्या त्यांच्याकडून मर्डर करून घ्यायचंही काम नाही केलं. मी मेहनत करतो आहे. इन्कम टॅक्सच्या अगोदर मी 7 नोकऱ्या केल्या याच मुंबईत. मला इतिहास सांगायचा ना माझा, मी कष्टाने मिळवला आहे, आडमार्गाने नाही. राणे चवताळतात आपल्या शेपट्यावर पाय दिली ना का, वाघ कसा चावता. मला नाही सहन होत आणि मी सहन करणारा बघे नाही आहे. ह्या घटना मी आयुष्यात विसरणार नाही. काहीतरी नाही, हत्या झाली, हत्या झाली म्हणा. 9 जूनला सचिन वाझे मुंबई पोलिसांना दाखल झाले. का झाले
9 जूनला नेमकं 8 जूनला ही सगळी घटना घडली. 9 जूनला सचिन वाजे बरोबर ते पण सीआय युनिटला क्राईम ब्रांचची जी पोस्ट आहे या सगळ्या इंटेलिजन्स टिमिनाने ती बातमी केली होती. या सगळ्याचं कनेक्शन तुम्हाला काय वाटतंय? 100% मी मगाशी बोललो काही अधिकाऱ्यांना चांगलं अवगत आहे आता माफीचे साक्षीदार वाजे झाल्यानंतर कुंडल्या बाहेर येतील. ऐकून घ्या, दिशा साले यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलाच नाही. 7 महिन्यात यावा लागतो, 7 महिने तो आला नाही. पण आम्हाला माहिती आहे तेथे पण जो स्टाफ आहे ना आणि डॉक्टर आहे आमच्या ओळखीचे आहेत. कोणाला दम दिला कोण गाग तुम्हाला सांगा. सुशांतच्या घरात एक सावन नावाचा मुलगा होता, कुठे गेला हो? आहे बेपत्ता. हा जो रॉय म्हणालो रॉय तिचा मित्र अद्याप नाही सापडत, गायब आहे. कशी गायब झाली? दिशा सालेंच्या बिडींच्या सोसायटीची रजिस्टरची पानं का फाडली? तिने आत्महत्या केली? वॉचमॅन कुठे आहे तिथे? गायब. गावी गेला. हे सगळ्या संशयात्मक गोष्टी काय सांगतात? कोण काहीतरी लपवतं, बरोबर आहे की नाही? हा मग तेच आहे, लपवणं भारी यावं. बंगल्यांप्रमाणे हे पण अदृश्य झालेत का? कोण जागेवर काय नाहीये, आमचे किरीट सोमय्या जाऊन आले. पण डॉक्युमेंट वर आहे CRZ मध्ये पूर्वीचं बांधकाम रिकन्स्ट्रक्शन अलाव आहे आणि म्हणून जागा घेतली CRZ ची नगरपालिकेला काय अधिकाऱ्यांना चुकीचं सांगून बंगल्याची नोंद केली आणि बंगले दाखवण्यात आले. बंगले जागेवर नाही. CRZ चा भंग आहे, केंद्र सरकारचा कायदा आहे, त्याचं डिटेल मला अजून मिळेल. पण हे कोणी करायला लावलं? स्वच्छ चारित्र्याचे माणसं कधी अनलिगल करत नाही आणि 19 बंगले बांधतात. मराठी माणसाला मुंबईत घर घेता येत नाही हो, आणि 19 बंगले. आता म्हणा आम्ही तर अजून काय पाहिलंच नाही. मुंबईच्या दुरुस्तीमध्ये बिल्डिंग दुरुस्तीमध्ये अनेक कंपन्यांनी कामं घेतली. त्यात एक कंपनी होती, मी विधान परिषद काढली होती, 28 कंपन्या आहेत नावावर भागीदार म्हणून पार्टनर मिसेस वायकर अधिक. हे सगळं असते असते येलो तुम्हाला पण ब्रेकिंग न्यूज पाहिजे ना, अधून मधून देत जाईन मी. नवा मलिक तूच अडचणीत आहेस म्हणा, तो काय प्रतिकार करतो? जरा चालून आणि धावून दाखव तुझी आधी स्थान कुठे आहे. त्यामुळे नको बोलू, तू काय घाबरतो? हे स्टेटमेंट दिली असं तर घाबरूनच नारायण राणेला. नाही, इथून दिल्ली सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत. अरे आम्ही बस उगा ना आप दिल्ली में पूछिए ना. हा बोल ना भाई, एक बाबा त्याच हा बोले. मेरे घर के बारे में मुझे एक नोटिस दिया गया, मेरे नाम पे नहीं है. हमारे घर के किसी भी, मेरे दोनों बेटे के भी नाम नहीं है. खाली घर का नाम लिखा है और बाहर चिपका के चले गए. नोटिस उन्होंने लिखा है कि आपका घर का मेजरमेंट लेना है, हमें परमिशन दीजिए. इतना ही है, इनलीगल कुछ नहीं. मगर उनके पास मैं जांच किया कि उनके पास शिकायतें हैं. अभी तक 3 टाइम इंक्वायरी हुई, उसमें महानगर पालिके ने कहा कि आपके इधर इनलीगल कुछ नहीं है. ऑफिसर ने भी लेटर भी दिया, सब कुछ बोला.
अभी ये फोर्थ टाइम है नोटिस देने, मुंबई महानगर पालिका को एक ही काम है रानी का घर ने घर का मेजरमेंट लेना, बाकी ये मुंबई सिंगापुर बनाने वाले थे, शंघाई बनाने वाले थे, अभी ये इतने 25 साल के अंदर मुंबई की हालत तो बहुत बेकार। जितना इन लोग ने इनलीगल किया है ना, मैं निकलते जाऊँ ना रोज का मेरे को, मगर बाकी लोग का नहीं ये करना है, मगर जिनका जेव हमारे पीछे पड़े है ना उनका हर कुंडली मेरे पास है, क्या क्या जिंदगी में किया, नाम बोला रमेश मोरे, ये जया जाधव ऐसे होता है, थाना के खोपकर है वो पहले गए, वही हत्या हो गई उनकी, तो ये सब आस्ते आस्ते बाहर आ जाएगा। और ये जो कर रहे हैं सरकार चला नहीं सकते हैं, तो लोगों को अलग दिशा में डाइवर्ट करने का ये कोशिश है। अरे हमारे दोस्त है, जरा पूछते हैं मातोश्री पार्टी को लेकर भी आपने कहा कि उसमें बहुत गैर कानूनी चीजें हैं, लेकिन पैसे देकर के सारी चीजें रेगुलराइज कराई, बाद में किए, पहले इनलीगल ही कंस्ट्रक्शन था, और वहां भी हमारे आर्किटेक्ट सेम है। दादा एक चौंकाने वाला मामला है, जिस वार्ड ने आपको नोटिस भेजी है वो वार्ड खुद इलीगल है, उसके तीन तो इलीगल है, किसके वार्ड के क्या बात कर रहे हैं, अरे वाह वाह, ये हाईलाइट है, यही ब्रेकिंग न्यूज दीजिए अभी सब लोग। मैं कल ऑफिसर आएंगे ना तो मैं उनको कहूंगा मेरा मेजरमेंट कभी भी लो, पहले तो आपका तीन वार्ड है ना, फ्लोर है ना, वो रेगुलराइज करके हमारे पास आएगी। सर एक दूसरा, सुनो मैं देखिए मेरी प्रेस है, वो हमें एडवाइजर है दोनों, वो एक्टर को पीछे भी रहते हैं ना प्रयोग करने के, वैसे दोनों है। तो दिशा सालिया मैं कहा ना, देखते हम समझते हैं नहीं, हमें विश्वास है दिशा सालिया की बलात्कार करके हत्या की है, उस वक्त पुलिस उस फ्लोर पे वहाँ थे, किसके प्रोडक्शन के लिए थे वो नाम बाहर नहीं आया, दिशा सालिया का पोस्टमार्टम हुआ रिपोर्ट बाहर नहीं आया, उसमें बलात्कार हुआ है, कितने लोग ने किया है, हत्या कैसी हुई, कार लगा, कुछ पोस्टमार्टम नहीं है। कल समझो सत्ता बदली हो गई तो डॉक्टर लोग सब बोलेंगे, अभी वाजे नहीं क्या बोल रहे हैं, अनिल देशमुख बेचारा अंदर है, इन लोग का बदली उन्होंने किया और उसको काम पे लगाया। सुशांत को लेकर किस तरह से आपने उल्लेख किया, सुशांत वाले मामले में भी, किसमें आप मानते हैं सुशांत खुशी नहीं की हत्या ही वो उसका भी हुआ है, किसका, सुशांत सिंह का बात कर रहे हैं। अरे मैं हादसा बोला मराठी में कहा, जब दिशा सालियन और सुशांत एक दूसरे को पहचानते थे, तो उसकी हत्या जब हुई तो कहा भी कमेंट्स करके सुशांत बोला कि जिन्होंने किया है मैं छोड़ूंगा नहीं, वो मैसेज इन लोग के पास जा गया है जिन्होंने मर्डर किया है, वो ही सेम नाई रात को उनके घर पे 5-6 गाड़ी लेके आए, उसमें एक मंत्री का सिग्नल वाली गाड़ी थी तापा में, बिल्डिंग के लोगों ने देखा है, और अंदर जाके सुशांत जब ही उनको बोला नहीं मैं छोड़ने वाला, तो उसको चारों तरफ से पकड़ के मारा है, वो सावन लड़का उधर था जो अब गायब है, इस तरह से उनकी हत्या की गई। ठीक नहीं, ऐसा कैसा बोलो, ठीक नहीं कैसा करेंगे, ऐसा क्लोज तो नहीं हुआ फाइल, ओपन है। लेकिन महाविकास अघाड़ी के लोग कह रहे हैं कि 8 महीने में कुछ भी सीबीआई में नहीं मिला, सीबीआई ने, अरे इनको क्या मालूम कौन बोलते हैं, उनको क्या मालूम है पुलिस हो सीबीआई हो ईडी हो उनका वर्किंग कैसा है, मर्डर केस कभी भी ओपन हो सकती है। आपने ईडी का भी उल्लेख किया है, ईडी का उल्लेख किया अपने ट्वीट के अंदर कि चार ऐसे मातोश्री के लोग हैं जिनको नोटिस आई, चार को उनके करीबी हैं या उनके परिवार के लोग हैं, परिवार के लोग हैं, करीबी क्यों, एक करीबी है रिलेटिव है, तीन घर के हैं। थोड़े थोड़े सर
तुला तो अजिबात सांगणार नाही. मेरे पास मांगेंगे जब मैं दूंगा. ये आता काय तू आता दोघात नरेंद्र मोदींनी भाषण केलं लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रातून काँग्रेसची परप्रांतीय पाठवली आणि त्याच्यामुळे बाहेर कोरोना पसरला असा एक आरोप काँग्रेसकडनं सातत्याने केलं आणि त्यातून महाराष्ट्र काँग्रेसची आता अवस्था काय नाचताय ना अंगणवाकड. आता हिंदीवाल्यांनी तू ट्रान्सपोर्ट एक तर हे काय का कशाचं काय संबंध तिथून पाठवले कोरोना घेऊन आले बॅगा भरून सोडून दिली. अरे काय चेष्टा हे सगळं आहे ना. आता काँग्रेसचं काय फरफडत चाललं आहे. दोन चार खाती मिळाली आहेत, ते समाधानी मंत्री आहेत, ते मंत्री बाकीच्यांना पुरा पक्ष आता ते अस्त होत चाललं आहे. आकुंचन पावत आहे. देखो भाई साहब, वो नीतीश को वारंट और जो भी हादसा हुआ आप लोग को मालूम है. नीतीश आजकल प्रैक्टिस कर रहा है फिल्मी एक्टर लोग का आवाज निकालने का. उसमें ये भी आवाज एनिमल का आवाज भी वो थोड़ा बहुत निकालते हैं. हम लोग का मनोरंजन रोज करता है थोड़ा बहुत. उसी तरह वहाँ एमएल लोग का मनोरंजन किया तो गुस्सा क्यों आया. गुस्सा क्यों है, क्या मतलब है कैट से मांजर से क्या है? मतलब है कुछ है क्या? तो मैं इसलिए जो मराठी में कहा, पहले टाइगर कहते थे, अभी बिल्ली का आवाज आए तो गुस्सा आता है. इसका मतलब क्या रिलेशन है? हम लोग मराठी में मावशी बोलते हैं, बरो ना वागाची मावशी. कोणाचा नाही, तो राजकारणातला अभिनेता हो, राजकारणातला पण कला क्षेत्रातला नको, फिल्मी नको. माझं विजन असं आहे, देशातल्या गरीब बेकार लोकांना, तरुण तरुणींना एमएसएमईच्या माध्यमातून उद्योजक बनवणं, त्या उद्योजकातून लोकांना रोजगार निर्माण करून देणं, देशाचं उत्पन्न वाढवणं, देशाचा GDP वाढून एक्सपोर्टही वाढून देश आत्मनिर्भर बनावा, हे पंतप्रधानची इच्छा आहे. त्याचं योग्य रीतीने पालन करून GDP वाढायला MSME अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. त्यासाठी माननीय पंतप्रधानांनी आमच्या खात्याला 5 लाख रुपये फंड दिलेला आहे, फंड दिला आहे, प्रोविजन आहे 5 लाख कोटी. आपने महाराष्ट्र सरकार को 3 पत्र लिखे अपने खाते से संबंधित? ओ एक भी नहीं. या इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग में बैठा तो भी सोता है, तो अभी हम लेटर लिख के कुछ फायदा नहीं है, कुछ उनका एक्शन नहीं है. मी जरा विचारून येतो आणि सांगतो तुम्हाला. त्यांचं वक्तव्याला एक मराठी म्हण आहे, 100 भरले का संपलं. चल आता 100 जवळ येत आहेत. खरं म्हणजे मला सांगावं 100 वाट पाहायची गरज नाही. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा कारभार अभिप्रेत नाही सुडाचा. कोणाच्या घर बसवा, घर उद्ध्वस्त करू नका. माझ्यात नाही, माझं तर सोडा. कोणी महाराष्ट्राचा नागरिक आहे बेकार असेल, तो शेतकरी आहे, मजूर आहे, कामगार आहे, भिकारी आहे, त्याला 2 टाइम जेवण कसं मिळेल, छत कसं मिळेल, अंगावर कपडा कसा मिळेल, याचं चेची चिंता मुख्यमंत्र्याला असली पाहिजे. असं काय दिसत नाही. मेरे को बोल. मंत्री अनुभव काफी है, जिस तरह
में कर्नाटक में हिजाब वाला मामला सामने आ रहा है, इस मामले में आपकी क्या प्रतिक्रिया? नो कमेंट्स, ओनली महाराष्ट्र। दादा, आदित्य ठाकरे म्हणाले राजकारणातलं मला प्रदूषण संपवायचं आहे 2024 ला। अरे वातावरणातलं संपवा, मग राजकारणातलं संपवा। अजून म्हणा लहान आहे, मी काय त्याच्यावर जास्त काही टीका करत नाही, लहान आहे। जी काय जबाबदारी आहे ना राज्य सरकार जिथे आधी पूर्ण करा। मुंबईतलं प्रदूषण बघा, आजार बघा किती प्रकारचे आजार आहेत, कोरोना जास्त का आला मुंबईत, जास्त लोक का मेली, याचा अभ्यास करा। त्यामुळे राजकीय उत्तर देण्यापेक्षा काहीतरी पूर्वीचा जो काय तुमचा इतिहास असेल त्यापेक्षा वेगळं काही करून दाखवा ना। माझ्या शुभेच्छा आहे चांगल्या कामाला। शाळा पॉलिटिशियन झाला तो नाव सांगितलं त्याचं माहिती आहे, त्याला त्याचं नाव नाही आहे, मातोश्रीजी नाव आहे सांगा, मग ते गेले का आपण आहेत ना भाषिंग बांधून। रान मोकळ आहे ना। अरे मी दूर त्यांचा आपण वडील आहोत, त्यांच्या अगोदर फार 66 मी आहे, हे दिघ्याच्या अंडर होते, त्यांनी काय बोलू नये। आपलं हाय ते ना सगळं आमदार बिमदारांचं जेवण खावून घालायचं आणि मग मुख्यमंत्री भलतेच होणार, आपल्यावर येणार नाही म्हणा। आता एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहे ऑन द वे वेटिंग लिस्टवर। कोण नाराज आहेत? नाराज म्हणून तर मी एवढं बोललो ना। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होती, विषय होता त्यांच्या मुंबईतल्या बंगल्यावर कारवाई संदर्भातला, त्याची सविस्तर उत्तरं त्यांनी दिली आणि त्यानंतर विरोधकांवर त्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे। भाजप विरोधात मविया एकवटली आहे, भाजपला दूर ठेवण्याकरता एकत्र या, आपण राजकारणातलं प्रदूषण संपवायचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते। भाजपवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती। परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं नाना पटोलेंनी वक्तव्य केलं। आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री ज्यांनी राजकारणातलं प्रदूषण दूर करायचं आहे असं वक्तव्य काल केलेलं होतं, त्याला काही क्षणापूर्वी नारायण राणेंनी उत्तरसुद्धा दिलेलं आहे। पण नेमकं तीन पक्षांचं सरकार आपलं आपापले विचार आपापली धोरणं बाजूला ठेवून एकत्र एका छताखाली आले, त्यांनी 2 सरकार स्थापन करून झालेली आहेत। राजकारणातलं प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा दूर करायचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले, ते नेमकं काय उद्देशाने म्हणाले, भाजपवर ही अप्रत्यक्ष टीका होती का, अशा सगळ्या अनुषंगाने त्यांच्या या वक्तव्याकडे बघावं लागेल। जे काही आता राजकारण बघत आहोत, राजकीय एक जे काही सगळीकडेच परिस्थिती बघत आहोत, देशभरात असेल, आपल्या राज्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, जे 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, कुठेतरी मागच्या सरकारमध्ये जे काही प्रदूषण झालेलं, आज तर आपण प्रदूषण मुक्ततेचंच काम करत आहोत, बरोबर ना? ते काय आपण नवीन यंत्रणा इथे बसवलेली आहे, इथेनॉलचा प्लांट बसवत आहोत, झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो की खूप कमी लोक असे करतात, पण या मुळा कारखान्यांनी खरोखर झिरो लिक्विड डिस्चार्ज करत आहोत। स्टॅक पण जो आहे त्याच्यात जे काही प्रदूषण मुक्ततेचं काम करायचं, इन्सिनरेटर आहे, बॉयलर लावलेला आहे, तसंच काम आपण सगळे सोबत मिळून राजकारणात पण करत आहोत। जी काही प्रदूषण होतं या महाराष्ट्रात ते आपण दूर ठेवलेलं आहे। आता प्रदूषण ह्याचं नाव घ्यायचं नसतं, तुम्ही सांगा प्रदूषण म्हणजे काय। प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न हे सुरूच असतात, मग आरोप प्रत्यारोप सुरू असतात, घाणेडं काहीतरी राजकारण करायचं, कोणावर घाणेडे आरोप करायचे असतात, राजकीय पातळी रोज खालती कशी जाईल ही जणू काही त्यांनी जबाबदारी घेतलेली महाराष्ट्रात, आणि असे आरोप करत असतात असं त्यांचं कार्य चालू असतं। आगामी मुंबई मनपा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस निवडणूक लढणार का, या प्रश्नावर नाना पटोलेंनी परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र काम करावं। काँग्रेस शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत येत्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे का? त्यावेळेची परिस्थिती बघून त्या भागात काय जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या प्रमाणे
निर्णय तिन्ही पक्ष घेतील असं आम्हाला वाटतं. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, मविया सरकारला 2 वर्षहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. 3 पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे धोरणांचे एकत्र आले आणि सरकार स्थापन केले त्यांनी. आता आदित्य ठाकरे असं म्हणतायत की राजकारणातलं प्रदूषण घालवायचं आहे. त्यांना नेमकं कुणाकडे अंगुली निर्देश करायचा होता, कोणावर टीका करायची होती? स्पष्ट आहे, ज्या पद्धतीनं आपण जर का बघितलं की विळ्या भोपळ्याचं सख्य या 3 पक्षांमध्ये होतं मविया सरकारमध्ये, वेगवेगळ्या विचारधारेचे हे सगळे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत की महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राला, जनतेला एक चांगलं सरकार द्यायचं जनतेच्या भल्यासाठी म्हणून, पण आपल्या विचारांना तिलांजली देऊन हे सगळे सरकार एकत्र आले तिन्ही पक्ष. आणि याचमुळे की एकाला कोणी बोललं की दुसऱ्या लगेच त्याच्या बाजूने उभा राहतो. विचार जरी वेगळे असले तरी सगळ्यांचा अजेंडा मात्र एक आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, दूर रोखण्यासाठी जे जे करता येईल ते करायचं, आणि त्यासाठी ज्या ज्या एकमेकांशी दोस्ती करता येईल, मैत्री करता येईल, सांभाळून घेता येईल त्या सगळ्याच गोष्टी करायच्या. आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य जे आहे ते वक्तव्य हे बोलकं वक्तव्य आहे की त्या वक्तव्यामध्ये ते राजकारणामधलं सुद्धा प्रदूषण दूर करायचं आहे. गेल्या सरकारच्या वेळेसुद्धा प्रदूषण होतं. हा सगळा जो हल्ला होता हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाविरोधात होता. शिवसैनिकांना आवाहन करतानाच त्यांनी हे सगळेच मुद्दे स्पष्ट केले. येत्या कालावधीमध्ये होणारी बीएमसीची निवडणूक, आणखी या सरकारला पूर्ण होणारी 2.5 वर्ष, हे दोनच कळीचे मुद्दे याच्यात आहे. 2.5 वर्ष पूर्ण आल्यानंतर काय, की म्हणजे की 2.5 वर्ष जर का मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना देणार होते अशा प्रकारचं भारतीय जनता पक्ष आणि सेना यांच्यामध्ये विधानसभा निवडणूकपूर्वी ठरलं होतं, तर ते 2.5 वर्ष यांचे आता पूर्ण होत आहे. मग हे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार का उरलेले 2.5 वर्ष हे राष्ट्रवादीकडे जाणार याचं उत्तर मात्र अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे. एकीकडे ही गोष्ट, तर दुसरीकडे बीएमसीची होऊ घातलेली निवडणूक. आपल्याला माहिती आहे की मुंबई म्हणजे शिवसेनेचा खऱ्या अर्थानं श्वास. मराठी जनांना सुद्धा असं वाटतंय की शिवसेनेनेच मुंबईवर पुन्हा एकदा सत्ते द्यावं, पण या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आल्यानंतर परस्पर विरोधी जे विचार असणारे पक्ष आहे ते एकत्र आल्यानंतर जनाधारामध्ये सुद्धा विस्कळीतपणा आला आहे का? भारतीय जनता पक्ष नेमक्याचं भांडवल करतंय का? कशा प्रकारे नेमके जे मतदार आहेत, कारण मराठी टक्का सुद्धा कमी होत चालला आहे, परप्रांतीयांची मतांची संख्या सुद्धा मुंबईमध्ये प्रचंड वाढलेली आहे, आणि याचमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र विचार जरी असले, आपल्या पद्धती जरी वेगळ्या असल्या, तरी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे एकत्र आहे, राहत आहे, आणखीन राहील अशी एकंदरीत चित्र आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळालं होतं, शिवसेनेच्या बरोबरीने भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या त्या. यंदा मात्र त्यांना ती परिस्थिती येऊ नये याकरता म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत विचार एक नसले तरी हे पक्ष अशा पद्धतीने कार्यपद्धती करतात, आणि आदित्य ठाकरेंचं वक्तव्य याच पार्श्वभूमीवर महत्वाचं मानलं जात आहे. नक्की आदित्य ठाकरेंनी जे वक्तव्य केलंय त्यावर आज नारायण राणेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की आधी पर्यावरणातलं तर प्रदूषण दूर करा, मग राजकारणातल्या प्रदूषणाविषयी बोला किंवा कृती करा. तुम्ही लहान आहात, मी त्यावर अधिक, म्हणजे आदित्य लहान आहे, मी त्यावर अधिक बोलणार नाही असंही ते म्हणाले. नक्कीच, म्हणजे आता नाही जरी म्हटलं तरी नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरेंचे आजही स्वतःला कट्टर शिवसैनिक मानतात की बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी एकदा नाही तर अनेकदा केलेलं आहे. पण त्यानंतर त्यांचा काँग्रेस मार्गे भारतीय जनता पक्षाकडे प्रवास झाला, मातोश्रीशी त्यांची बरीच फारकत झाली. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं सध्या मातोश्रीसोबत विळ्या भोपळ्याचं सख्य नारायण राणे यांचं दिसतंय, तरी एक कुठेतरी त्यांच्या बोलण्यात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल एक आत्मीयता ती असावी अशा प्रकारचा अर्थ काढायला नक्कीच हरकत नाही. पण शेवटी मातोश्रीची ही सगळी, म्हणजे मातोश्री ज्यावेळेस नारायण राणे मातोश्रीवर सक्रिय होते त्यावेळेस आदित्य ठाकरे असो, तेजस ठाकरे असो, हे सगळेच लहान होते. अमित ठाकरे सुद्धा हे लहान होते. त्यामुळे एकमेकांशी कौटुंबिक संबंध, पारिवारिक संबंध त्यांचे नक्कीच होते. पण त्याचमुळे मोठे जरी झाले आहात तरी लहान आहात अजून अशा प्रकारचा बोचरा चिमटा काढायला सुद्धा त्यांनी मागे पुढे बघितलं नाहीये. संकेत सुद्धा दिले. मुद्दा प्रशांत हाच आहे की 2 वर्ष आधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता आलेले हे 3 पक्ष अजूनही अंतर्गत धुसफूस त्यांच्यात सुरू आहे. काँग्रेस नाराज आहे असं वारंवार आपण बघतो, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते स्पष्टही होतं. असं असताना राजकारणातलं प्रदूषण दूर करायचं आहे असं म्हणत भाजपवरच आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे, म्हणजे अजून सुद्धा तो अजेंडा समान आहे की भाजपला दूर ठेवणं. तोच महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे की नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांना व्हायचं आहे मंत्री. येत्या 10 मार्चला
मोठा फेरबदल होईल अशा प्रकारचे संकेत त्यांनी दिले मंत्रिमंडळात. नंतर त्यांनी सर्वसर्व करत काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल होईल असं म्हटलंय. कुठेतरी त्यांना मंत्रिपदाची आस आहे हे कायम स्पष्ट होतं. म्हणजे आणि त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसच्या आमदारांवर, काँग्रेसच्या आमदार असलेल्या अनेक जागांवर निधी कसा कमी मिळतोय, अन्याय कसा केला जातोय याची तक्रार सुद्धा केली. सोनिया गांधींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यासोबत फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. म्हणजे काँग्रेस आपली नाराजी उघडपणे व्यक्त करायला कधीही मागेपुढे बघत नाही असं नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून दिसतं. म्हणजे एकीकडे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत जरी राष्ट्रवादी काँग्रेस असले तरी काँग्रेस आपली नाराजी व्यक्त करत असतो, ही घुसफूस समोर येत असते. त्याचवेळेस भारतीय जनता पक्षाला पटोले प्रशांत पण तेच नाना पटोले निवडणुकांचा जेव्हा मुद्दा येतो आणि त्यांना प्रश्न विचारला जातो तर ते असं म्हणतात की परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ की तिन्ही पक्षांनी एकत्र लढायचं, निवडणुकीला सामोरं जायचं का वेगवेगळं जायचं. यांच्यामध्ये कोणतेही एकमत नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की सगळेजण सत्तेसाठी आसुसलेले किंवा हपापलेले आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे नारायण राणे यांनी केलं आता ते सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. आहे की नाना पटोले म्हणजे आमच्यामध्ये कोणी सासू नाही की सून नाही, आम्ही पुरुष आहोत अशा प्रकारची शेलकी टीकाही त्यांच्यावर करताना काँग्रेसला पर्याय शिल्लक राहिला नाही, त्यांना फरफटत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे, काँग्रेसला नंतर कोणी उभंही करणार नाही अशा प्रकारचं एक धाडसी वक्तव्य सुद्धा त्यांनी सातत्याने केलं. आणि याचमुळे भारतीय जनता पक्षावर शरसंधान करत राहणं हा एक अजेंडा त्याच्यातनंच निघतो. आणि त्याचबरोबर स्वतःची वेगळी चूल म्हणजे की आम्ही जिवंत आहोत, आमची दुखदुख जिवंत आहे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्या वक्तव्यातून वारंवार होत असतो. नक्की प्रशांत, मी आपल्याला विनंती करेन सत्तेसाठी राजकारण, नक्की मी आपल्याला विनंती करेन की आपण असेच सोबत राहा. उदय सुद्धा आता आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी, यांच्याशी बोलूया. उदय, जसं प्रशांत सांगत होते की सत्तेसाठी सगळं राजकारण घडवून आणलेलं आणि त्यासाठीचा सगळा खटाटोप सुरू आहे म्हणून हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. पण काल आदित्य ठाकरेंनी केलेलं जे वक्तव्य आहे की राजकारणातलं प्रदूषण दूर करायचं आहे, त्याचा उद्देश, त्या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा? आपण पाहतो की एक सत्ता संघर्षाचा पार्ट टू आहे तो कुठेतरी आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा जो काही संघर्ष आता पुन्हा एकदा पाहायला मिळतो, त्यामध्ये आरोप प्रत्यारोप जे ते मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि येत्या काही दिवसांमध्येच मुंबई महापालिकेसह राज्यातील 17 महापालिका आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित होणार. आणि तत्पूर्वी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जो काही टोकाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, त्यामधून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्याचबरोबर काल युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की राजकारणामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे ते आम्ही संपवणार आहोत. त्यामुळे एकूणच हा जो हे जे वाक्य आहे ते राजकीयदृष्ट्या घेतलं जात आहे. ज्या प्रकारे आमच्यावरती आरोप केले जातील त्यांना आरोपांना आम्ही तशा तसं उत्तर देऊ, म्हणजे जे काही हल्ले होतील त्यांना जशा तसं उत्तर जे आहे ते देण्यासाठी आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. शिवसेना भवनामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि किरीट सोमय्या भाजपचे नेते यांनी जे काही आरोप केले होते त्या आरोपांना त्यांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरोप केलेले आहेत गंभीर, त्या आरोपांना आता थोड्याच वेळामध्ये दुपारी 2 वाजता शिवसेना भवनमध्ये शिवसेनेचे खासदार आणि नेते विनायक राऊत हे पत्रकार परिषद घेणार आहेत. म्हणजे दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोपाच्या फेरी ज्या आहेत त्या सातत्याने सुरू आहेत. पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सुरू होतोय का निवडणुकीच्यापासून असा देखील एक कयास जो आहे तो लावला जात आहे. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे म्हटलेलं आहे की राजकारणाचं प्रदूषण आम्ही संपवणार, त्यामुळे आता सत्ताधारी जे आहेत ते अधिक आक्रमक झालेले हेच आपल्याला सांगू शकतो. नक्की जसं तू म्हणतोय सुदय की एका बाजूला सत्ता संघर्ष पुन्हा उभा राहतो का, कारण भाजप आणि मविया यांच्यामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप वेगानं सुरू आहेत त्यावरून तरी तेच स्पष्ट होत आहे. पण एका बाजूला अंतर्गत जे वाद आहेत ते मिटवणं, काँग्रेसची नाराजी दूर करणं किंवा राष्ट्रवादीशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते बाजूला सारणं, निधीचा मुद्दा असेल, आम्हाला कमी मिळतो अशी तक्रार असेल, अशा वेगवेगळ्या अंतर्गत मुद्द्याशी मविया सरकार झुंजतं आहे. मुख्यमंत्र्यांना अशा प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. असं असताना भाजपला सुद्धा विरोधात्मक भूमिकेत भाजपच्या या मविया सरकारला राहावं लागत आहे, हे एक वेगळं विचित्र चित्र आपण बघतो आहोत. तुम्हा दोघांचेही आभार सविस्तर चर्चा केल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. सूचक असं वक्तव्य आहे आदित्य ठाकरे यांचं आणि त्याविषयीचंच विश्लेषण आपण बघत होतो. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.